सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेत जोरात, एकदम मजेत, एकदम किती बार मजेत. अरे फुल फुल 10 10 10. प्रतीक तुला कसं वाटतंय? अरे खतरनाक एकदम. शेवटी फायनल तिला नाव आता भेटणार पुरीला. कोण बेटा, कोण माऊली, कोण छकुली 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 माऊली करून खूप दिवस झाले. आता तिला फायनल नाव भेटणार पुरीला. आता आणि आम्ही सगळेजण खूप एक्साइटमेंट आहोत आणि तुम्ही सगळेजण नक्कीच असाल. तुम्हालाही माझ्या छकुलीचा चेहरा पाहायचा आहे. छकुली कशी दिसते आणि कुणासारखी दिसते हे पाहायचं आहे. तर आता आपण अगोदर तयारी पहा आणि कुणासारखी दिसते ते कमेंट करून नक्की सांगा. यस, तर चला आधी आता रंजिताने छकुलीची तयारी केली आहे. तुम्ही बघून घ्या तो पार्ट आणि कमेंट करून सांगा छकुली नक्की कोणासारखी दिसते. आणि पहिल्यांदा छकुली तुम्हाला अगदी पहिल्या मिनिटालाच आम्ही दाखवतोय. काही सस्पेन्स नाही, काही थ्रिल नाही, फक्त नाव जे आहे ते थोड्या वेळाने कळेल. तर पटकन बघा रंजिता कशी तयारी करते छकुलीची आणि किती एक्साइटेड आहे छकुली पण तुमच्या समोर यायला. चला भेटूया थोड्या वेळ. ही आहे छकुलीची आत्या विशालताई म्हणजे माझी बहीण. ही आहे छकुलीची दुसरी आत्या प्रणुमाई माझी बहीण. ही आहे श्वेतामाई ही माझी बहीण छकुलीची आत्या. ही छकुली आजी आणि ही समताताई माझी बहीण छकुलीची आत्या.
गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी कोणी कल्याणला घ्या कोणी कल्याणला घ्या कोणी प्रतीकला घ्या कोणी झाशीची राणी घ्या कोणी सिंधुताई घ्या आता माझ्या माऊरीचं नाव कळणार आहे. चला रडू नको. आणि नाव आहे प्रथा प्रतीक पाटील. प्रथाच्या बारशानिमित्त आता तिच्यासाठी पाळणा आम्ही गात आहोत. तर आता पाळणा सुरू करतोय. बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथानंदना निद्रा करी बाळा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जो जो रे पाळण लांबविला अयोध्येसी दशरथाचे वंशी पुत्र जन्मला प्रतीक कल्याणीच्या कुशी बाळा जो जो रे रत्न जडित पालक झळके अमौलिक हळदी बहुडले कुलदीपक त्रिभुवन नायक बाळा जो जो रे आल्वी कल्याणी सुंदरी धरुणी ज्ञान दोरी पुष्पे वर्षिली सुरवरी गर्जती जय जयकारी बाळा जो जो रे विश्वव्यापक रघुराय निद्रा करीबा सखया तुझवर पुरवंडी करुनिया साडीन अपुली काया बाळा जो जो रे येऊन वासिष्ट सत्वर सांगे जन्मांतर राम परब्रह्म साचार सातवा अवतार बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे. धन्यवाद. आणि आजीने किती सुंदर गिफ्ट दिलंय बघा. आणि हे बघा आजीचं गिफ्ट आणि प्रतीकनी आणि कल्याणीने केलंय चपुलीसाठी. प्रथा चेन आणि लॉकेट. वा किती छान घेतला घेतला.
आणि ही आमची अदिती सगळ्यात मोठी आणि प्रथा सगळ्यात लास्ट, सगळ्यात मोठी मुलगी घरातली आणि सगळ्यात छोटी मुलगी, म्हणजे हे टॉप टू बॉटम झालंय. आता अदिती किती वर्षाची? 26 आणि 5 महिने. आधी तुमच्या दोघींच्या मध्ये किती जणी आहेत? 10 जणी आहेत. सगळ्यांनी गिफ्ट दिलं, आम्ही काय गिफ्ट नाही दिला, तर एक छोटस गिफ्ट छकुलीसाठी. काय आहे पासपोर्ट दिलाय ना छकुलीला? पासपोर्ट नाही येतो. 10 ग्रामचं कॉइन छकुलीला, कारण मला कळलंच नाही काय बनवू. एकीने आईने हातातलं बनवलं, चेन आल्या, तर जे तिला आवडेल तिने बनवा आणि घ्यावं. हे तुला खास घे ना बाबू, घ्या माझ्या शोन होतो दीदी ते दिला. आणि छकुली आणि ओवीच्या लग्नापर्यंत 1-1 किलो सोनं जमा हो दोघींपुढे दोघींकडे, म्हणजे आई बाबाला काही करायची गरज नाही पडली पाहिजे तिथपर्यंत. काय नक्कीच होईल. काही वर्षापूर्वी आमची फॅमिली 3 जणांची होती, मग 4 झाले, 5 झाले, मग 6 झाले आणि आज 7 झाले. आज कम्प्लीट झाली. आधी ओवी मग कल्याणी. हा बरोबर. आधी होमी मेंबर नंबर 5, 6, 6 आणि 7. आणि आता कम्प्लीट. हा आपला आहे व्हेज मेनू, सलाड, पुरी, भात, डाळ, मिक्स व्हेज आहे, लोणचं, लाडू आणि पापड शाकाहारी. चला या. हा आहे नॉनव्हेज काउंटर. पहिला सलाड, लिंबू कांदा, पुरी, भात, डाळ, मटर रसा, मट्टा. ही बघा नळी. हे आहे चिकन सुक्का आणि बोंबील फ्राय दिलेत. येतं 2 मिनटं बोंबील. हे आमचे पडगेवाले जेवायला लागल्यात. बघा मस्त आहे, चांगलं आहे, चांगलं आहे, खूप छान. सर बहुत अच्छा खाना था, बहुत मजा आ गया, दिल खुश हो गया. आणि आता आपले चेडाबाबू आलेत डोंबिवलीवरून. खास चेडाबाबू या, बाईक घेऊन आल्या डोंबिवलीवरून, त्यासाठी खूप थँक्यू. आणि त्यांनी छकुलीच्या बारशासाठी एक गाणं गाणार आहेत ते. आता तर आपण सगळ्यांनी गाणं त्यांचं ऐकूया आणि आनंद घेऊया गाण्याचा. प्यार भरे सपने सजाए, छोटा सा बंगला बनाए, एक नई दुनिया बसाए, हो तुम्हें चांद पे ले जाए, प्यार भरे सपने सजाए, छोटा सा बंगला बनाए, एक नई दुनिया बसाए, हो प्यार की है दुनिया, तू
बस भी एक नगर है, ऐसा भी एक नगर है। हो आओ तुम्हें चांद पे ले जाए, गम जहाँ सोए और कुछ जागे। की है मंजिल तारों से आगे। नाव क्या बाळा तुझं सांग? काव्य आणि मनस्वी हो ना? आत्याच्या नाती कल्याणीच्या आत्या, त्यांच्या ह्या नाती आहेत। मामींची ओटी भरायची बरं का? मामी कुठे गेलाव? तुमच्या पायाने पडली ना काही मध्ये? तशीच राहिली। हा ही गावातली लहान बाळा आहेत, तर ती पण आता चकुरीच्या बारशाला आली आहेत। बाळा नाव सांग। ओ हिरो नाव सांग तुझा। सूरज। सूरज आणि तुझं बाळा चांदणी। सूरज आणि चांदणी, चांदणी नाव आहे। नाव भारी आहे सूरज आणि चांदणीचा। सूरज कर असं क्या बात आहे। आजचं जे बलून डेकोरेशन आहे ते सौरभने केलेलं आहे। सातव्या महिन्याच्या ओढभरणीचं जे होतं आमच्या कल्याणीचं, ते पण सौरभनेच केलं होतं आणि सकाळी येऊन कमी वेळेमध्ये खूप छान केलं आहे। आणि स्पेशली हे आवडलं मला, जे असं इथं नाव मस्त आलं। हे पण काय सांगशील सगळ्यांना? तर हे माझे कस्टमर नाही राहिले, ते माझं घर सारखं राहिलं आहे। आणि खूप वहिनीचा स्वभाव, दादांचा स्वभाव सर्वांचा सुंदर आहे आणि मला पण आनंदित वाटतो का डेकोरेशन केल्याबद्दल। माझं ना सौमित इव्हेंट्स माझं नाव आहे। मी आज 7 इयर्सपासून माझं फर्म आहे पालघर बोईसर मुंबईला, पण मी डेकोरेशन करतो, बर्थडे डेकोरेशन, ओटभरणी डेकोरेशन सर्व। माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा नंबर आहे 9764130120। प्लीज मला काही असेल तर कॉन्टॅक्ट करा। नक्की कॉन्टॅक्ट करा, सौरभचा नंबर तुम्हाला कळालेला आहे आणि छान केलंय मस्त। आणि 3:30 वाजलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी आलेला विशाल नेहमीप्रमाणे। प्रतीकच्या लग्नात पण शेवटी कोण आला होता? विशाल शेवटला येऊन जेवला होता। का पहिला आणि शेवट मध्ये पाहिजे ना? सगळे पाहुणे गेले, सगळं झालं आणि आता विशाल आलेला आहे। मैत्रिणीला भेटला का? भेटले ना, जेवायला बसली। मैत्रीण तर जेवायला बसले आणि तिथे आई पण बसली। आई काय पाहिजे का? चल जेवण घेऊ, चल आपण आता पटापट। पहिले भेटून घेऊ ना। कोणाला भेटायचं? सगळे इकडेच आहेत। कल्याणी इथेच आहे। अरे छोटीला, अरे छोटी झोपली। कल्याणीला भेट करून देतो। कल्याणी, कल्याणी हे विशाल भाऊ। हा हे विशाल भाऊ। हा विशाल भाऊ ओळखलं का? तुझ्या लग्नात आठवते ना, जेव्हा नवरा नवरी बसले जेवायला तेव्हा आला होता। ओटी भरण्याला तर विसरूनच गेले। संध्याकाळी 10:00 टाइम म्हणते ओटी भरण्याला। काका पण ब्लॉगिंग करतात मग तिकडे। काका पण ब्लॉगिंग करतात। काका हाय। चल जेवून घेऊ विशाल आपण। चला भाऊ चला चला। हो घेतली औषध घेतली। अरे माझा बाईक करून आले, हेल्मेट जरुरी आहे। आले कोणी पिछे आले कोणी आहे? कोण आहे ते सांग पहिला। पहचान कोण? पहचान कोण? मी आणि पायलट ओवी। हे सांगशील आधी चप्पल आणून द्यायला? काका गेले ना पुढे। चला थँक्यू सो मच, एवढ्या लांबून आलात। नाही पण एवढ्या लांबून थँक्यू। बाईक पण झालं बघा ना, आता भरला होता ना, खूप छान झाला। आवडलं तुम्हाला? आणि तुमच्या गाण्यासाठी पण थँक्यू, खूप छान। लगेच कमी झाली कळालं पण आहे ना। धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल, पुन्हा एकदा तुला तुम्ही आला पण धन्यवाद। तू पण बदललास? सगळ्यांनी बदलले, मग आम्ही कशा राहू? आम्ही पण बदलतो आता। चलो नॉलेज बाय, चलो
मेरे जैकेट नहीं पहना तू? अरे मैं बोला कोई पहना नहीं, गया वो, गया। मैं बोला मेरे को सब देखते बैठेंगे। जैकेट मंडला तेरा खाली जैकेट अगली बार पहनेगा। मोदी जैकेट, मोदी जैकेट आया ना, जैकेट लाया मैं, कोई नहीं पहना तो मैं क्यों पहनूं? जाने दे भाई, पहनने का ना अट्रैक्शन, ऐसे ही ठीक है। सेंटर ऑफ अट्रैक्शन, कोई नहीं करने का वो करेगा, कोई नहीं करेगा वो अपने करने का। तेज तर काय तू? आणि आईस्क्रीम वाला आलेला आहे, सगळ्यांना आईस्क्रीम खायची इच्छा आहे। 1 2 3 4 5 सगळ्यांना द्या, सगळ्यांना 7 8 9। तू कुठला खाणार नॉलेज? छेडा भाऊ ये वाला, ये वाला कौन सा था? ये मावा वाला, ये वाला एक और देना मेरे को, तो मेरा मिल गया ये। हां नॉलेज तू राजभोग, राजभोग कौन सा भोग है काका? ये मलाई भोग। राजभोग नहीं नहीं, ये दूसरा होगा। मावा है ना, मलाई वाला। ये वाला कौन सा था? ये दे दो, ऐसा वाला नहीं, ऐसा वाला चाहिए, ऐसा वाला दे दो, ये नहीं चाहिए। बाबा को खाना डब्बाई दे दो, 20 तो काय जय शांतो अजून मागून त्याला सांगा, आता दिली वाला राहिलेला मध्ये घेऊन जा घरात, बाहेरच्या हा मला याच्यासाठी आणलं का, मीठ मसाला टाकायला आणलं का? सॉरी तुला नाही देऊ शकत, मी तुला असं मेल्ट करते, ती एक आईस्क्रीम मेल्ट करायला ठेवते, मग तो रस तू चमच्याने पी। ओके डन डन। अरे मी सगळं आम्ही सगळं शोधतो, मामी कुठे आहेत का? मामी ठीक आहे, आईस्क्रीम खा, इथे आलेला ना सोनू, आधीच्या पुढे बसलाय, हे घ्या आईस्क्रीम खा ना, आता खाऊन घ्या ना मग भांडी घासा। थांबा अजून दोन घेऊन येते मी, हा खा ना। हा मी विसरलेलो बाबू, दादाने गिफ्ट आणले, गिफ्ट काय गिफ्ट आणले? काहीतरी खेळणे वाजतय, घे छो ना, पकड, हा पकड, हे गिफ्टच आहेत भरपूर, घे आगे, हात लावला, हात लावला, बघ बघ हात लावला। अरे तिला हवंय, तिला हवंय। आणि चकुलीचा बारसा कसा वाटलं? खूप मज्जा आली। नाव प्रथा कसं वाटलं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। प्रथा ही आमच्याकडे प्रथा आहे, कोणीच गेस केलं नव्हतं ना प्रथा हे नाव? नाही नाही, ही आमच्याकडे प्रथा आहे। ओवी आणि प्रथा, ओवी बोलणं ही आमच्याकडे प्रथा आहे, ती बघा ही आमच्याकडे प्रथा आहे। प्रथाची गिफ्ट बघायला विसरू नका, उद्या सकाळी 9 वाजता बाय।